आज आम्हाला पुणे शहरात राहुल टाके इथे काही SRK टीम नावाचे काही कार्यकर्ते आहेत, त्यांनी इथे शाहरुख खानचं पठाण नावाचं बोर्ड लावलं आणि तो देवता असल्याचा अनुभवून त्याला मोठा हार घातला गेला. आपल्या सगळ्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना ही माहिती मिळताच आम्ही तत्काळ या राऊत थिएटरला आलो आणि तिथल्या व्यवस्थापकाची विचारणा केली. त्यांनी बोर्ड काढून घेण्याची आपल्याला तयारी दाखवली, म्हणून आपण कुठलेही आंदोलन न करता ते बोर्ड काढून घेतोय. आणि पुणे शहरात असे कुठलेही बोर्ड कुठे लागलेले असतील तर आमची हिंदुत्ववादी संघटना आणि बजरंग दल म्हणून ताकद राहील की पठाण पिक्चर तर आम्ही रिलीज होऊ देणार नाही, पण आमची सगळ्या थिएटर मालकांना विनंती आहे की त्यांनी अशी कुठलेही बोर्ड लावू नये आणि आमच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना डवजण्याचा प्रयत्न करू नये. जी स्थिती आता या बोर्डची होते तशी स्थिती प्रत्येक बोर्डची होईल हे लक्षात ठेवा. जय श्रीराम. अशा पद्धतीने पठाण चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरला पुण्यामध्ये लावण्यात येतोय. अरे शाहरुखच्या बैलाला, अरे शाहरुखच्या बैलाला, अरे शाहरुखच्या बैलाला. शाहरुख खान, शाहरुख खान आहे. अरे हे शाहरुख नामक कुत्र्याचं करायचं काय? अरे शाहरुख नामक कुत्र्याचं करायचं काय? देश कबूल बजरंग दल, देश कबूल बजरंग दल, देश कबूल बजरंग दल, देश कबूल बजरंग दल. देश के सम्मान में बजरंग दल मैदान में, देश के सम्मान में या ठिकाणी शाहरुखचे वेगवेगळे तुकडे होते ते तुम्ही बघू शकता. प्रत्येक जण हाप आपल्या वाट्याचा शाहरुख खान घरी नेऊन पेटवणार आहे, शेकोटी करणार आहे. पुण्याची हीच भूमिका राहिलेली आहे, हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची एक भूमिका राहिलेली आहे. शाहरुख खानचा पठाण नावाचा चित्रपट हिंदुस्थानात आम्ही रिलीज होऊ देणार नाही आणि तो मला पहिलं पोस्टर हे आमच्या पुण्यात दिसलं ही दुर्दैवाची बाब आमच्यासाठी होतं आणि आमची मित्रांनी ही लावली, त्यांना दमदाटीने काही मुस्लिम कार्यकर्त्यांनी ती या राहुल थिएटरवर लावली आणि त्याला त्या हाकल्याला तो झेंडूचा हार घातला हे आम्हाला आज कळलं. आम्हाला कळल्या कळल्या आम्ही 20 मिनिटात या राहुल थिएटरला आलो. बजरंगदलच्या विनंतीला मान देऊन राहुल थिएटरच्या व्यवस्थापकांनी तो बॅनर खाली उतरून दिला, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. पण असा प्रकार जर परत पुन्हा पुणे शहरातच नव्हे महाराष्ट्रात जर कुठे झाला तर बजरंगदल शांत बसणार नाही. आमची कळकळीची विनंती आहे थिएटर मालकांना की असा कुठलाही प्रकार तुम्ही करू नका, ज्याप्रमाणे विश्व हिंदू परिषद बजरंगदलच्या कार्यकर्ते आणि विश्व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा युग हट होईल. आम्ही एकदा सांगितलं की बजरंगदलाच्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना आव्हान आहे, जिथे जिथे पठाण मूवीचं पोस्टर दिसेल तिथं तुम्ही निवेदनं देऊन ते निवेदन मान्य करायला लावा, अन्यथा सगळ्या प्रकारे आपल्याला ते निवेदन मान्य करता येतं. आणि आमच्या पुढच्या काळात सगळे थिएटर मालकांना एक निवेदन देणार आहोत, 26 तारखेला पिक्चर रिलीज होणार आहे अशी बातमी आमच्यापर्यंत पोहोचली आहे. आमची विनंती आहे थिएटर मालकांना की त्यांनी हा पिक्चर लावू नये. आम्हाला माहिती आहे की तुमचा तो धंदेवाईक विषय आहे, पण देशाप्रती आपला काहीतरी एक राष्ट्राप्रती आपला एक मान असो सन्मान असो तो तुम्ही पाळला पाहिजे. आम्ही आमच्या परीने तुम्हाला उद्या 2-3 दिवसात सगळ्या थिएटर मालकांना निवेदन देऊ. त्या निवेदनावर समजा तुम्ही त्याच्यावर अंमलबजावणी केली नाही, सरकारने अंमलबजावणी केली नाही, तर बजरंग दलाचे कार्यकर्ते आपल्या पुढच्या ठरलेला कार्यक्रम जो सगळ्या भारत देशाला माहिती आहे की बजरंग दलाचे कार्यकर्ते जेव्हा आंदोलन करतात तर ते कुणाच्या बापालाही घाबरत नाही आणि तसंच आंदोलन पुणे शहरात नव्हे तर सगळ्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतात आम्ही करतो. जय श्रीराम. जय श्रीराम. चल.
डायरेक्टर करू शकतो.